डेल्टाच्या नव्या म्युटंटची भारतामध्ये आता 7 जणांना बाधा झाली आहे आणि हा कोरोनाचा एक नवा म्युटंट आहे. याचं नाव AY4 असं आहे आणि या AY4 म्युटंट आता वेगानं पसरण्याची भीती व्यक्त होतीये. इंदूरमधल्या लष्कराच्या छावणीतल्या नव्या म्युटंटचा हा शिरकाव पाहायला मिळतोय. महू छावणीतल्या 7 जणांना AY4 म्युटंटची लागण झाली आहे. देशामध्ये डेल्टाच्या नव्या म्युटंटनं आता शिरकाव केलेला आहे. AY4 असं या नव्या म्युटंटचं नाव आहे आणि त्याचा संसर्ग वेगानं होत असल्यानं धास्ती देखील वाढली आहे. AY4 या म्युटंटचे भारतामध्ये आतापर्यंत 7 रुग्ण आढळलेत आणि हे रुग्ण इंदूरमधल्या महू इथल्या लष्कराच्या छावणीतले आहेत. एकाच वेळी 44 जणांना कोरोनाची लागण झाली आणि जिनोम सिक्वेन्सिंगसाठी काही रुग्णांचे नमुने पाठवले असता यामधल्या 7 जणांमध्ये AY4 हा व्हेरियंट आढळला आहे. या 7 जणांपैकी 2 जण हे लष्करातल्या अधिकारी आहेत. हा नवा म्युटंट तुलनेत अधिक घातक आणि अधिक संसर्गजन्य आहे आणि याचा संसर्ग वेगानं पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता खबरदारी घेण्याचा इशारा आरोग्य यंत्रणेनं दिला आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करणारा व्हिडिओ समोर आलाय. KP गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्स प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यांचा हा व्हिडिओ आहे. ड्रग्स प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील जवळपास फायनल झाली होती आणि शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत मीटिंग देखील झाली होती आणि यामधले 8 कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलनं केला आहे. डील झाल्याचे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळलेत. आपल्याला खोट्या आरोपामध्ये गोवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलंय. अज्ञात व्यक्तींकडून कायदेशीर कारवाईचा खटाटोप असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि संभाव्य कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळावं अशी मागणी वानखेडे यांनी या पत्रातून केली आहे. मुंबईत पूरनियंत्रणासाठी पालिका अनेक उपाययोजना करते आणि त्या अंतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवणारे, जलवाहिन्यांचे मार्ग बदलणारे, आवश्यक तिथे नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येतील आणि यासाठी दक्षिण मुंबईसाठी 90 कोटी तर बोरिवली परिसरात पूरनियंत्रणासाठी 97 कोटींचा खर्च करणार आहे. मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेल्या ITI विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. उपलब्ध रिक्त जागांवर तुम्हाला प्रवेश घेता येईल आणि इच्छुक उमेदवारांनी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज करायचा आहे. गुणवत्ता यादी ही 27 ऑक्टोबरला 3 वाजता जाहीर होईल. गोरेगाव आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा एकदा युनिट क्रमांक 4 या ठिकाणी बळवंत यादव या ज्येष्ठ नागरिकावर बिबट्यानं हल्ला केलाय. या व्यक्तीला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय आणि बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आरे कॉलनीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. छत्रपतींचा विचार म्हणजे